जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास रानडुकराने गावामध्ये धुमाकूळ घालून घरासमोर बसलेल्या मजुरावर प्राणघातक हल्ला केलाय. गजानन घनवट यांना रानडुकराने चावा घेतला, यामध्ये ते जखमी झाले. त्यांना जालना सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यानंतर रानडुकराला गावकऱ्यांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिलं. वन अधिकाऱ्यांनी रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पारडगाव येथील गावकऱ्यांनी केली आहे. जालनाहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.